महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाची काल संभाव्य यादी जाहीर झाली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत ते काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे आहे असं शिक्कामोर्तब जवळपास झालेलं आहे. याच विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचा पंजा सोडून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार आहेत. काय सांगाल भाऊ, तुमचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे, तुम्ही काँग्रेसचे माजी आमदार आहात, आता तुतारी घेऊन लढणार? हो, निश्चित उमेदवारी करता मला विचारणा करण्यात आली होती आणि मी त्याला होकार दिलेला होता आणि जवळपास उमेदवारी निश्चित आहे आणि तुतारी चिन्हावर वर्धा लोकसभा निवडणूक ही मी लढवणार आहे. एकीकडे सुरुवातीला नाव काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून 10 वर्ष अगोदर होता, तुम्ही देखील काँग्रेसचे आमदार आहे, एकंदरीत अचानक नाव तुमचं पुढं आलं, नेमकं काय घडलं या एवढ्या दिवसात? अजूनही सातत्यानं आम्ही प्रयत्नशील याच्याच करता होतो की काँग्रेसकरता हा वर्धा लोकसभा मतदारसंघ सुटावा, परंतु राज्यपातळीच्या नेत्यांचे सीट वाटपची चर्चा करत असतात. राष्ट्रवादीच्या ज्या 2 जागा विदर्भातल्या होत्या त्या 2 जागा काँग्रेसने घेतल्या. अमरावती राष्ट्रवादीची होती, भंडारा गोंदिया राष्ट्रवादीची होती, त्या दोन्ही जागा काँग्रेसने घेतल्या, त्यामुळं 1 जागा या 2 जागेच्या अगेन्स्ट 1 जागा काँग्रेसची वर्धा लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीने घेतली आणि त्याच्यामुळं हा पेच सर्वात त्यावेळेला निर्माण झाला. परंतु 11 पैकी 10 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतल्या, 1 जागा NCPला भेटली आहे, त्यामुळं आता काही चेंजेस करण्याचं काही ऑप्शन नव्हतं, मतदारसंघ एक्सचेंज करता येत नव्हता, तशा परिस्थितीमध्ये तुतारी हातात घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तुम्ही पंजासाठी म्हणजे काँग्रेससाठी जागा सुटावी या प्रयत्नासाठी तुम्ही मुंबईला गेले होते, परंतु तुतारी घेऊन वापरत? हो निश्चित, मी गेलो होतो राहुलजींच्या सभेकरता मुंबईला गेलो होतो, 17 तारखेला राहुलजींची सभा होती, त्या सभेकरताच मी गेलो होतो, दुसऱ्या दिवशी परत यायचं होतं, परंतु घडामोडी अशा घडत गेल्या, राष्ट्रवादीकडनं फोन्स आले, त्यांच्याकडनं ऑफर आले, त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि गेलो होतो सभेकरता काँग्रेसच्या आणि तिथून वापस येताना ईश्वराच्या कृपेने तुतारी घेऊन यावं लागलं अशी सध्या परिस्थिती आहे. एकंदरीत तुम्ही पवारसाहेबांनी जयंत पाटलांसोबत जेव्हा बैठक झाली, भेट झाली, त्याच्या अगोदर तुम्हाला जितेंद्र आव्हाडांचा फोन आला, नेमकं काय घडलं होतं आणि त्यामधला हा निर्णय कसा पडला? नाही, जितेंद्र आव्हाडसाहेबां मी जेव्हा काँग्रेसकरता प्रयत्न करत होतो त्याचवेळेला जितेंद्र आव्हाडसाहेबांचा कॉल आला, ते माझे मित्र आहेत, ते बोलले की अमर तू आमच्या चिन्हावर लढ, तर म्हटलं एकदम ते माझ्याकरता शॉकिंग होतं, कारण की मला अपेक्षितच नव्हतं, कारण की मी तर राष्ट्रवादीला भेटलोही नाही, बोललोही नाही, त्यांच्याकडनं कॉल आले, ते बोलले की तू लढलं पाहिजे, म्हटलं तुमच्याकडे तर 5-5, 6-6 उमेदवार आहे उमेदवारी मागणारे, तर माझं कसं? तर ते बोलले की सर्वेमध्ये तुझं नाव खूप चांगलं आलेलं आहे आणि तू लढावी अशी पाटीलसाहेबांची सुद्धा इच्छा आहे. त्यानंतर जयंत पाटीलसाहेबांची भेट झाली, त्यांनीसुद्धा तेच सांगितलं. नंतर जयंत पाटीलसाहेब बोलले की आपण पवारसाहेबांना भेटलं पाहिजे, त्यानिमित्तानं दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांची भेट झाली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं की मी त्यांना बोललो की साहेब म्हटलं सर्व मतदारसंघातल्या लोकांसोबत बोलावं लागेल, त्यांची चर्चा करावं लागेल, नंतर मी आपल्याला निर्णय देतो. तर पवारसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं की ठीक आहे 2-3 दिवस घे, चर्चा कर आणि नंतर सांग, पण निर्णय देताना पॉझिटिव्ह निर्णय दे, हे पवारसाहेबांनी सांगितलं होतं. एकंदरीत तुम्ही आता ज्यापैकी जवळपास तुमचं नाव निश्चित झालेलं आहे तुतारी या चिन्हासाठी उमेदवार म्हणून, एकंदरीत खूप जणांचे अभिनंदनाचे फोन तुम्हाला येत आहे, एकंदरीत काय सांगाल? खूप लोकांचे फोन येतात आणि सर्वात जास्त तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे फोन येतात. सर्वात जास्त फोन भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे, आमचे तरी थोडेफार नाराज असेल पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे खूप जास्त कॉल येतात सिरियसली आणि ते बोलतात की भाऊ बिलकुल रहा, आम्ही बिलकुल तयार आहे, फक्त जरी फ्रंटवर नाही आलो तरी पूर्ण धक्का द्यायसाठी आम्ही तयार आहे. एकंदरीत 10 वर्षापासून वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस आहेत आणि एकीकडे तुम्ही देखील क्रिकेटचे प्लेयर आहे, दोन्ही प्लेयर मैदानात राजकारणाच्या मैदानात रंगणार आहे सामना. हो, आता निश्चित होता, आता त्याचा जनता जे अंपायर आहे ते मतदार आहेत, दोन्ही जरी प्लेयर असले तरी अंपायर जो आहे म्हणजे जो हे करणार आहे ते मतदार आहे आणि 4 तारखेला जो निकाल येईल मला पूर्ण मी आश्वस्त आहे की अतिशय पॉझिटिव्ह वातावरण संपूर्ण वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि याला कारण हे आहे की 10 वर्षामध्ये संपूर्ण निराशा या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि अतिशय निराशेचं वातावरण देशामध्ये आहे. एकही घटक या देशातला खुश नाही, युवक खुश नाही, शेतकरी खुश नाही, महिला खुश नाही, कोणीच खुश नाही, महागाई वाढलेली आहे, अग्निवीरसारखे विषय आहेत, अनेक मोठे विषय या देशामध्ये निर्माण झाले आहेत. त्याच्यामुळं या सर्व याचा जो राग लोकांच्या मनामध्ये आहे तो राग लोकं निश्चित मतदानाच्या माध्यमातून
आपला दर्शवतील असा मला विश्वास आहे. मग एक शेवटचा प्रश्न घेतो. 6 मतदारसंघातले काँग्रेसचे कार्यकर्ते आहे आणि अशांना आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी नेमकी काय चर्चा झाली आणि पंजाऐवजी तुतारीला मतदान मागावं लागणार आहे तुम्हाला, तर ते कसं जोडून आणणार? नाही आता काय विशेष काही प्रॉब्लेमच नाही, सर्व एक दिलाने आता कामाला लागणार आहेत. आणि हां, ते पहिले मी सांगतो की ज्या दिवशी पवारसाहेब म्हणजे ज्या दिवशी आवारसाहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं माझं बोलणं झालं, मी मतदारसंघामध्ये 10 ते 15 लोकांना आमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना कॉल केला, त्यांना विचारलं, म्हटलं बा असं असं प्रपोजल मला आलेलं आहे की आपण तुतारीवर लढलं पाहिजे, आपण काय करायचं. तर 15 लोकांनी मला सांगितलं की साहेब तुतारीवर लढू नका. त्याच्यानंतर जसे जसे दिवस जात गेले, ज्या 15 लोकांनी मला पहिल्या दिवशी नाही म्हटलं की लढायचंच नाही तुतारीवर, त्या 15 जवळपास 10 ते 12 लोकांनी फोन करून सांगितलं की भाऊ आता जरा परिस्थिती जरा वेगळी होऊन राहिली आहे, आता हरकत नाही, इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही तुतारी जरी घेतली तरी लढा, पण आता लढलंच पाहिजे, पंजा असो किंवा तुतारी असो आपण लढलंच पाहिजे. हे ज्या 15 लोकांनी पहिल्यांदा मला नाही म्हटलं त्याच्यातल्या जवळपास 10 ते 12 लोकांनी 3 दिवसानंतर मला हे सांगितलं. त्यामुळं चेंज हा आलेला आहे आणि लोकांना आता हे लक्षात आलं आहे की ही इंडिया आघाडी आहे, मी काँग्रेस पक्ष सोडून जात नाही आहे आणि काँग्रेसच्या संमतीनं मी तुतारीचा उमेदवार या निमित्तानं आहे. नक्कीच, आपण जर एकंदरीत बघितलं तर वर्धा लोकसभा क्षेत्राचा जो उमेदवार आहे तो जवळपास उमेदवार जो आहे तो माजी आमदार आरवीचे अमर काळे जे आहे ते जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची जी माहिती आहे ती सध्या पुढे आलेली आहे. मात्र काँग्रेसचा पंजा सोडून तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. मात्र दोन्ही उमेदवार जर बघितले तर भाजपचे जे उमेदवार आहे रामदासजी तडस हे कुस्तीपटू आहेत, तर दुसरीकडे जर बघितलं अमर काळे माजी आमदार जे आहेत ते क्रिकेटपटू आहे. नेमके दोनही प्लेयर या निवडणुकीचे रिंगणामध्ये नेमका काय करिश्मा करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मिली नांडे, झी 24 तास, वर्धा.